नमस्कार, आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने बॉईल अंड्यांची रस्सा भाजी बनवणार आहोत आणि ही भाजी माझे मिस्टर बनवणार आहेत। तर यासाठी मी ते गॅसवर अंडी बॉईल करण्यासाठी ठेवलेले आहेत। यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला या अंड्यांची अगदी पटापटा सालं काढता येतील। अंडी बॉईल करून झाल्यानंतर ते छान गार करून घ्यायचे, त्यानंतर त्यांची सालं काढून घ्यायचीत आणि अशा पद्धतीने अगदी बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत अंडी। तर इकडे आता दुसऱ्या बाजूला गॅसवर कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं आणि त्या तेलामध्ये साधारण दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत। कांदे आपल्याला अगदी मस्तपैकी गोल्डन ब्राउन करून घ्यायचे। तोपर्यंत आता इकडे आपण मसाला बघणार आहोत। दोन चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद आणि थोडासा गरम मसाला घालून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची। जर सुके मसाले आपण यामध्ये ॲड केले कांद्यामध्ये तर ते करपतील, त्यामुळे थोडं पाणी घालून अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आहे आणि एक दाटसरपणा पण छान येतो रश्श्याला। हे बघा, मसाल्यांची पेस्ट तयार करून घेतलेली आहे मिस्टरांनी। आता कांदे पण मस्त परतून झाले। आता जो तयार मसाला होता आपण पाणी घालून तयार करून घेतलेला, तो मसाला यामध्ये घालायचा आहे आणि मस्तपैकी परतून घ्यायचा आहे। अगदी छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे। खूप टेस्टी अशी ही भाजी लागते आणि अगदी कमी साहित्यांमध्ये तयार होते ही भाजी। भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता। तर या ठिकाणी आपला मसाला ऑलमोस्ट तयार आहे। मस्तपैकी खमंग असा मसाला परतून झाल्यानंतर अंड्यांच्या फोडी घालायच्या आहेत आणि एकजीव करून घ्यायचा। हे बघा, अशा प्रकारे एकजीव करायचं आहे। तुम्ही हे सुक्कं देखील खाऊ शकता किंवा मग रस्सा भाजी बनवायची असेल तर त्यानुसार अंदाजाने आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं। पुन्हा एकजीव करायचं आहे आणि या रश्श्याला छान एखाद उकळी येते तोपर्यंत मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे। एकदम झटपट अशी ही अंड्यांची बॉईल अंड्यांची रस्सा भाजी आपली तयार होते। आणि सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि एक मस्तपैकी उकळी काढून घेतल्यानंतर बॉईल अंड्यांची रस्सा भाजी आपली अगदी तयार आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा।